स्वागत आहे तुमचं सर्वांचं शबरीज किचन मध्ये। आज आपण शबरीज किचन मध्ये आषाढ महिना स्पेशल गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते बघतोय। पूर्वीच्या काळी ह्या कापण्या साधारण आषाढ महिना सुरू झाला की केल्या जातात, पण आजकाल सगळ्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत। तर ही विस्मरणात गेलेली पाककृती असं म्हणायला काही हरकत नाही, तर ती आज मी तुम्हाला दाखवते। तर चला गुळाच्या कापण्या कशा करायच्या ते आपण बारीक चिरलेला एक वाटी गुळ घेतलाय आणि त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी पाणी घेतलंय। आता आपल्याला ह्याचा गुळाचा पाक करायचा नाहीये, पण गुळ मात्र विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये पूर्णपणे। त्याच्याकरता तुम्ही असंच ठेवू शकता 10 मिनिटं, 1-10 मिनिटं, किंवा गॅसवरती थोडंसं गरम करून गुळ पटकन विरघळवू शकता। तर मी गॅसवरती ठेवून गुळ विरघळून घेणार आहे। हा थोडंसं ज्याला जस्ट गरम करायचं आहे म्हणजे गुळ पटकन विरघळेल आपला। गुळ आपला विरघळलाय पूर्णपणे। आता मी हा गुळाचं जे पाणी आहे हे गाळून घेणार आहे, कारण कधी कधी गुळामध्ये माती असते तर तोंडामध्ये आपल्या कचकच येऊ शकते, त्याच्यामुळे हे गाळून घेते मी आणि थोडंसं गार करून घेते, मग पीठ भिजवूयात आपण। आता मी एक कुंडा घेतलेला आहे, कुंड्यामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ, आपण नॉर्मल जे पोळ्यांना वापरतो ते घालते मी, त्याचप्रमाणे 1-2-3 चमचे बेसन घेतलंय। बेसनाच्या ऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा वापरलं तरी चालेल। बेसनाच्या पीठाने थोडासा खुसखुशीतपणा येतो त्याला, म्हणून मी वापरते। चवीपुरतं मीठ आणि ही 1 चमचा मी बडीशेप घेतलेली आहे, याच्याऐवजी तुम्ही वेलची पावडर किंवा सुंठ पावडर सुद्धा वापरू शकता। ही बडीशेप मी थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे मी, म्हणजे लाटताना ती येणार नाही मध्ये मध्ये। अशा प्रकारे थोडीशी मी अशी क्रश करून घेतली आहे बडीशेप, स्वाद पण छान येतो त्यांनी थोडीशी क्रश करून घेतली की। आता हे व्यवस्थित सगळं हाताने कालवूयात आपण। इथे 2 चमचे तेलाचे मोहन मी गरम करायला ठेवलंय, ह्याच्यातनं छान असा धूर येऊ देत। धूर आल्यानंतर आपल्याला त्याला कणकेमध्ये घालायचंय। व्यवस्थित कडकडीत तापलंय आपलं तेल। आता मी गॅस बंद करते, हे मोहन घालूयात आपण। खूप गरम आहे त्याच्यामुळे पटकन हात घालू नका, थोडं थोडं सावकाशीनी कालवून घ्या तुम्ही। सगळीकडे मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित एकजीव करून घ्या हे पीठ। हे सगळं छान असं एकजीव झालंय आपलं मोहन आणि पीठ। आता आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं आता थोडं थोडं करून घालूयात, एकदम नको घालायला, कारण ते जसं पातळ घट्ट असेल त्याप्रमाणे आपण घालूयात थोडं थोडं करून। जास्त पण घट्ट मळायचं नाही, आपण पोळीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे ह्याला मळून घ्यायचं आहे। थोडासा तेलाचा हात घेते मी आणि व्यवस्थित गोळा मळून घेते। आता 10-15 मिनिटं ह्याला आपण झाकून ठेवूयात व्यवस्थित, म्हणजे मुरेल ते पीठ व्यवस्थित। आपलं पीठ मुरलं असेल आता मी एकदा हात मारून घेते, व्यवस्थित झालंय एकदम। आता गोळे करून घेऊयात आपण याचे। एक गोळा घेतला त्यातला, शक्यतो पीठ लावू नका, पण गरज लागली तर पीठ लावा तुम्ही लाटायकरता। मी थोडस पीठ घेणार एकदम आणि खसखस आहे ही, ही खसखस अशी दाबून घेऊयात दोन्ही साईडला, या साईडला पण, म्हणजे ती लाटताना त्याच्यामध्ये जाईल आतमध्ये आणि आपल्या तेलामध्ये ती सुटणार नाही खसखस। आता मी लाटून घेणार आहे पीठ। आपलं व्यवस्थित छान झालेलं आहे एकदम। साधारण पराठा ज्याप्रमाणे असतो जाड आपला, कितपत पातळ ठेवायचं आहे आपल्याला, फार पण काय जाड ठेवायचं नाहीये।
बघा अशा प्रकारे एवढा थिकनेस पाहिजे त्याचा। आता मी कापून घ्यायचे। तुमच्याकडे कातणं असलं तरी सुद्धा ते वापरू शकता, त्यांनी आकार खूप छान येतो त्याला, कारण त्याला डिझाईन असतो ना। काजू कतलीच्या शेपमध्ये कापून घेऊयात आपण ह्याला। तुम्हाला पाहिजे तर बाजूचं काढून परत ते वापरू शकता पीठ दुसऱ्या वेळेला। अशा प्रकारे आपण कापण्या कापून घेऊया। आता दुसरा गोळा घेते मी। अशाच प्रकारे लाटून आपण कापून घेऊयात सगळ्या कापण्या। इथे मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल आपलं तापलंय का ते बघते। थोडासा गोळा घालते। तापलंय आपलं तेल छान। आता मी गॅस थोडासा मिडियम करणार आहे आणि एक एक कप शंकरपाळी त्याच्यामध्ये सोडायची आपल्याला। आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान असं खरपूस अशी तळून घ्यायची। या कापण्या एक साधारण 10 ते 12 दिवस तुम्ही स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवल्यात, खाली टिश्यू पेपर वगैरे टाकून, तर छान राहतात। चहा बरोबर वगैरे खूप सुंदर लागतात हे कापणे। आता मीडियम गॅसवरती आपण या छान थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत। या लगेच लाल होतात तशा, कारण ह्याच्यामध्ये आपण गुळ वापरलाय म्हणून। पदर पण छान सुटलेत त्याला। अशा प्रकारे सर्व कापण्या आपण तळून घेऊन आहोत। आषाढ महिना स्पेशल गुळाच्या कापण्या खमंग आणि खुसखुशीत आणि मुख्य म्हणजे पौष्टिक तयार आहेत। आता सध्या आषाढ महिना सुरूच आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघाल आणि कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगाल। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शबरीज किचन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये। तोपर्यंत नमस्कार।